गजानन विलास पाटील मुक्काम पोस्टेड तालुका तासगाव जिल्हा सांगली आरसीएफ आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने खरीप हंगामातील बीज प्रक्रिया मध्ये सहभाग घेतला आहे. मी सोयाबीन या बियाणांची निवड केली आहे. ही सोयाबीन घरगुती बियाणे असून यामध्ये आपण बायोला या औषधाचे बीज प्रक्रिया करणार आहे. ते आपण कशी करायची मी तुम्हाला दाखवतो. यामध्ये घरगुती 1 किलो सोयाबीनचं बियाणे घेतलं आहे. यामध्ये 1 किलो बियाण्यासाठी 25 मिली आरसीएफचं बायोला हे औषध आपण त्यामध्ये टाकणार आहोत आणि त्या पद्धतीने आपण बीज प्रक्रिया करायची आहे. या बीज प्रक्रिया कशी करायची याचा मी तुम्हाला दाखवतो. 1 किलो सोयाबीनचं घरगुती बियाणं घेतलेलं आहे. अतिशय चांगलं दाणेदार बघून निवडलेलं आहे. यामध्ये 1 किलोसाठी 25 मिली आरसीएफचं बायोला आपण त्यामध्ये टाकणार आहे. त्यामध्ये आपण हे टाकून घेऊया. साधारणतः 5 मिलीचा आहे. सर्वसाधारण 5 टोपणामध्ये आपण 25 मिली 1 किलो बियाण्यासाठी वापरलेला आहे. आता आपण या हाताने याला न लावता आपण ते फक्त पोत्याच्या माध्यमातून हे करणार आहे, मिश्रण करणार आहोत. आणि हाताने केलं तर याचं साल जे आहे टोर टरपाल आहे ते अतिशय हलका असल्यामुळं निघून जाण्याची शक्यता आहे. त्यामुळं अशा पद्धतीनं आपण हे करणार आहोत. अशा पद्धतीनं आपण मिश्रण केल्यानंतर 2 तास सावलीमध्ये आपण ठेवणार आहोत. या बियाणाला बायोला हे औषध बीज प्रक्रिया केल्यानंतर या सोयाबीनची उगवण क्षमता अतिशय चांगली होती. रोग प्रतिकारक शक्ती वाढते जी आणि याला बळी पडत नाही, रोगाला बळी पडत नाही. त्यामुळे आपला जे औषधावरील खर्च आहे तो वाचतो आणि बीज प्रक्रिया केल्यानंतर आपल्या उत्पन्नात वाढ होऊ शकते. अशा पद्धतीने आपण ही बीज प्रक्रिया करायची आहे आणि बीज प्रक्रिया मी केलेली आहे स्वतः आणि तुम्हीही शेतकऱ्यांनी करावी अशी मी तुम्हाला विनंती करतो. धन्यवाद.